नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी मनीषा जयप्रकाश। चला तर पाहूया आजची सविस्तर बातमी। सांगली जिल्ह्यातील मोरगावचे शेतकरी नारायण पवार हे कर्जबाजारी झाल्याने त्यांच्यासमोर भीक मागण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे सध्या ते मुंबईत लोकलमध्ये फिरून भीक मागत आहेत। पवार राहणार मोरगाव तालुका कवठेमंगळ। मी एक शेतकरी आहे, शेतकरी कुटुंबातला आहे। मी 10 वर्षापासून शेती करतो। मी शेतामध्ये डाळिंबाची बाग लावली होती 5 एकर आणि माझा प्रयोग चालू होता शेती करण्याचा। तर साधारणतः 2 वर्ष लागलं फळ फळायला आणि त्यानंतर मला पाणी कमी पडू लागलं व बिबिया रोगांमुळं व सरकारचे धोरण नसल्यामुळं पाटाला पाणी कधी सुटलं नाही त्या आणि त्यामुळे मला पाण्याची कमतरता भासल्यामुळे माझी 5 गेली। त्यामध्ये साधारणतः माझ्या 15-1 लाखाच्या नुकसान झालं व शेतीला जोडधंदा असावा म्हणून मी कुरबानी बकऱ्याचा एक व्यवसाय चालू केला। त्यावेळी मला साधारणतः 18-1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती आणि त्यामध्ये व्यापाऱ्याने सांगितलं मला मार्केट आता पडलेलं आहे त्यामुळे तुम्हाला पुढच्या वर्षीपर्यंत ही बकरे ठेवाव्या लागतील, त्यामुळे आता काय असेल ते दरांना तुम्हाला, त्यामुळे मला मी म्हणजे भीतीच्या घ्यायच्या होतो तुमचा एवढी इन्व्हेस्टमेंट करून आता आपण लॉस होऊया, तरी बी मला ते देणं बंद करावं पडलं, त्यामुळे त्यामध्ये माझा 9 लाख रुपयाचा लॉस झाला। परत शेवगाची लागवड केली 5 एकर, परत त्यामध्ये शेवगा पण पर्सेंट प्रमाणात लागला, भरपूर लागला, पण मार्केट 1 रुपया 2 रुपये वाटल्यामुळे तोडणी आणि वाहतूकसुद्धा परवडणार, त्यातसुद्धा मी साधारणतः 4-1 लाखामध्ये लॉस झालो। त्यामुळं लॉस झाल्यामुळं मला आता काय करायचं हे समजना, त्यामुळं मी सगळं आपलं म्हणजे हेल्प मागितली, पण हेल्प मला कुठं मिळालं नाही म्हणून शेवटी मी हा कुटुंब चालवण्यासाठी उदरनिर्वाह चालवण्यासाठी मी मुंबई लोकलमध्ये भीक मागण्याचं ठरवलं। आज इथं आपण काय, आज मी कलेक्टर साहेबांना अर्ज दिला की माझं म्हणजे जे म्हणणं मांडलं कलेक्टर साहेबांनी स्वतः सांगितलं की मी शासनाने तुमच्या अर्जाची पूर्तता करून मी स्वतः फोन करून तुमच्या परिस्थिती बिकट आहे दिसते म्हणले आणि तुम्हाला मी शासनाकडून योग्य ते मदत द्यायची व्यवस्था करेन म्हणून त्यांनी मला आज आश्वासन दिलेलं आहे। राज्य शासनाने जी कर्जमाफी जाहीर केली ती त्यावर तुम्ही पात्र होत नाही आहे? त्यात पात्र, राज्य शासनाने जी कर्जमाफी केल्या त्यात मी पात्र बसत नाही म्हणून मी तो अर्ज भरलेला आहे, कर्जमाफीचा अर्ज भरलेला आहे। शासनाने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी अखिल भारतीय किसान संघटनेचे उमेश देशमुख यांनी सांगली जिल्हाधिकारी विजय काळम पाटील यांना निवेदन देऊन केली आहे। कर्जामुळे शेतकरी आत्महत्या करायला लागलेले हे मुख्य कारण होते। सरकारनं अजूनही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही, त्याचा परिणाम म्हणून सांगली जिल्ह्यातील मोरगाव येथील शेतकरी नारायण पवार यांना स्वतः भीक मागायची पाळी आली आणि गेल्या 3-4 महिन्यापासून ते मुंबईमध्ये लोकलमध्ये फिरून भीक मागत आहेत। याचं कारण त्यांच्यावर जे झालेलं कर्ज जे आहे ते कर्ज त्यांना फेडता आलं नाही। गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांनी डाळिंबीची बाग लावली होती, ती बाग त्यांची गेली, त्यानंतर त्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून बकऱ्यांचा धंदा करायचा प्रयत्न केला, त्यातही त्यांना कर्ज झालं आणि इथून सगळं कर्ज झाल्यामुळं त्यांना दुसरा कुठला पर्याय राहिलेला नाही आणि म्हणून त्यांनी मुंबईमध्ये भीक मागण्याचा सुरुवात केली। आम्ही शासनाला आणि आजही आवाहन करतो की तुम्ही जे काय या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अटी घातलेल्या आहेत, शर्ती घातलेल्या आहेत, त्या ताबडतोबीनं काढाव्यात आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांना भीक मागण्यापासून आत्महत्या करण्यापासून वाचवायचं जर असेल तर सरसकट आणि कर्जमाफी द्यावी असं आवाहन आम्ही आजही महाराष्ट्र सरकारला करीत आहोत। मोरगावचे असणारे एक शेतकरी जे कवठे महांकाळ तालुक्यामध्ये राहतात त्यांच्या बाबतीमध्ये साम TV ने आणि काही वृत्तपत्रांनी बातमी प्रसिद्ध केली होती। ही प्रसिद्ध झाल्यानंतर सहकार विभागाच्या मार्फत म्हणजे DDR यांनी त्याच्या बाबतीमध्ये एक अहवाल शासनाला म्हणजे सहकार खात्याला काल पाठवलेला आहे। यामध्ये त्यांनी जी काही माहिती दिली त्या बाबतीमध्ये मी त्यांना माहिती विचारली आता, तर हे नारायण पवार यांनी साधारणतः 29-29.50 लाख हे वेगळ्या प्रकारचे कर्ज घेतले होते, त्यात पीक कर्ज जे आहे ते 1.03 आहे, त्यानंतर हाऊसिंग लोन काहीतरी 4 आहे, टर्म लोन 22 आहे आणि इतर कर्ज आहे, असं एकूण हे लोन आहे। शासनाने जे काही कर्जमाफीचे निकष दिले होते त्या निकषामध्ये बसत नाही अशा पद्धतीचा अहवाल त्यांनी सहकार विभागाला काल दिलेला आहे। या अनुषंगाने आज माझ्याकडे एक निवेदन शिष्टमंडळाने आणून दिलेलं आहे, त्यामध्ये त्यांची अशी मागणी आहे की जे काही कर्ज नारायण पवार यांच्यावरती आहे ते पूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे। तर सहकार विभागाने जो काही रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्ट शासन विचारात घेईल, त्याचप्रमाणे जे निवेदन आहे हे निवेदन मी शासनाला पाठवेन
आणि योग्य तो निर्णय शासन स्तरावरती या बाबतीत होईल.